जर तुम्ही एक ग्रुप केला, एकमेकाला सपोर्ट केला, जसं यांनी सांगितलं तसं अगदीच खूप मी काहीतरी करतो आहे समोरच्यापासून लपून ठेवायचं वगैरे असंही नाही केलं, आणि तो ग्रुप असायला पाहिजे, ते डिस्कशन लॉचा असायला पाहिजे. जसं सागर म्हणाला ग्रुपची टोळी व्हायला जास्त वेळ लागत नाही, तर थोडं तुम्ही जर विद्यार्थी तुम्ही जिथे कुठे असाल आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये प्रॅक्टिस करत असताना जर असं एखादा आपला कलीग शोधला जोही सिन्सिअरली प्रिपरेशन करतो आहे आणि त्याच्यासोबत जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तर मला वाटतं प्रवास थोडा सोपा होईल आणि तुम्ही एकत्रितरित्या थोडं फास्ट तुम्हाला ग्रीप भेटेल अभ्यासाला आणि GMFC किंवा APP व्हायला तुम्हाला मदत होईल. नमस्कार मित्रांनो, मी गणेश शिरसाट पुन्हा एकदा आपल्या गणेश शिरसाट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आपण पाहत आहोत सक्सेस स्टोरीज. असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरमध्ये रिकमेंडेड झालेले वेगवेगळे विद्यार्थी, त्यांचे वेगवेगळे अनुभव, त्यांच्या प्रिपरेशनची स्ट्रॅटर्जी, त्यांचा मुख्य परीक्षा रिटर्न एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यूचं त्यांचं प्रिपरेशन, त्यांची स्ट्रॅटर्जी आणि त्यांचा प्रवास आपण जाणून घेत आहोत. अशाच रिकमेंडेड कॅन्डिडेटपैकी रिकमेंडेड झालेले अभिनव पालवे सर आणि सागर गायकवाड सर आज आपल्याकडे आलेले आहेत. आज आपण या दोघांचाही सोबत इंटरव्ह्यू घेत आहोत, याचं कारण त्या दोघांनी सोबत प्रिपरेशन केलेलं आहे. त्या दोघांचं प्रिपरेशन रिटर्न एक्झामिनेशन असेल, इंटरव्ह्यू असेल, सोबत प्रिपरेशन होतं. त्यांच्या स्ट्रॅटर्जी बऱ्यापैकी सेम होत्या, त्यामुळे आपण या दोघांचा एकत्रित इंटरव्ह्यू घ्यायचं ठरवलं. सर्वात प्रथम अभिनव सागर, तुमच्या दोघांचंही या यशाकरता खूप खूप अभिनंदन. क्लासच्या वतीने, विद्यार्थ्यांच्या वतीने, माझ्या वतीने खूप खूप अभिनंदन. सर्वात प्रथम आम्हाला विद्यार्थ्यांना तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे की तू थोडक्यात तुमचा हा प्रवास कसा होता. अभिनव, तुझा प्रवास कसा होता? सर, सर्वात प्रथम मी आपलं बी अवॉर्ड लॉ क्लासेस, गणेश शिरसाट अकॅडमी आणि तुमचे खूप खूप धन्यवाद सर. ह्या प्रवासामध्ये तुमची साथ खूप महत्त्वाची होती, तुम्ही गुरु म्हणून जे काही केलं त्यामुळेच आज इथपर्यंत पोहोचलो आहे सर. सर, माझं प्राथमिक, माझे वडील शिक्षक होते त्यामुळे माझं प्राथमिक शिक्षण हे वेगवेगळ्या शाळेमध्ये झालं. त्यांची बदली जिथे होईल तसं अहमदनगर जिल्ह्यातच झालं. दहावीला सर मी श्री सिद्धेश्वर इंग्लिश स्कूल प्रवर संगम ह्या शाळेत होतो. नंतर मी 11वी 12वीला न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगरला ग्रॅज्युएशन केलं मी तिथंच BA इंग्लिशमधून. आणि त्यानंतर सर ILS लॉ कॉलेजमधून मी LLB केलं आणि प्रॅक्टिस सुरू करता करता मग पुढे मग LLM पण केलं न्यू लॉ कॉलेज अहमदनगर. सागर, तुझा कसा प्रवास? मी सागर रामदास गायकवाड, मी मूळचा अहमदनगरचा. सर्वात प्रथम मी इथं या ठिकाणी मला माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवल्याबद्दल बी अवॉर्ड लॉ क्लासेस, गणेश शिरसाट सर अकॅडमी आणि गणेश शिरसाट सरांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो. माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे अहमदनगर येथे झालेलं आहे, श्री समर्थ विद्यामंदिरमध्ये. तसंच माझं 12वीचं शिक्षण न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर येथेच झालेलं आहे. माझं ग्रॅज्युएशन जे होतं, जे BBA HR होतं, ते सुद्धा माझं त्याच महाविद्यालयामध्ये झालेलं आहे. त्यानंतर मी LLB साठी ILS लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं. प्रवास माझा सुरुवातीचा प्रवास म्हणजे मी, माझं सगळी फॅमिली ही प्रॉपर अहमदनगर सिटीमध्येच, आमचं राहण्याचं मूळ ठिकाण आमचं अहमदनगरच होतं. माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अहमदनगरमध्ये झालं, श्री समर्थ विद्यामंदिर मध्ये. त्याच्यानंतर माझं ग्रॅज्युएशन 12वी आणि माझं ग्रॅज्युएशन हे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये झालं. त्याच्यानंतर मी LLB ILS लॉ कॉलेजमधून पूर्ण केलं आणि LLM 1 year प्रोग्राम युनिव्हर्सिटीमधून कम्प्लीट केलं, पुणे युनिव्हर्सिटीमधून. तसं पाहिलं तर दोघांचं प्राथमिक शिक्षण दोघं दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहे, याचं वेगवेगळ्या ठिकाणी झालं. तुझं सगळं शिक्षण अहमदनगर येथे झालं, प्राथमिक शिक्षण सगळं. अभिनव, तू लॉला येण्याचा तुझा डिसिजन कसा होता, म्हणजे तू लॉला कसा आलास? सर, लॉला येण्याचे प्रामुख्याने दोन कारण होते. एक, माझे वडील शिक्षक होते आणि ते मला म्हणले की जो जे काही रेग्युलर जे मुलं चॉईस करतात करिअर म्हणून, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल किंवा अजूनही, त्यापेक्षा आपण थोडं वेगळं करिअर निवडलं पाहिजे, वेगळ्या वाटा निवडल्या पाहिजे. ते त्यांनी त्यांचं उदाहरण दिलं, ते म्हणले की बाकीचे मुलं दुसरे विषय घ्यायचे, मी इंग्लिशमधून घेतलं, इंग्लिशला घाबरायचे, मी ती वेगळी वाट निवडली, तसं तू पण काहीतरी वेगळं कर. आणि दुसरं एक असं, मग त्यांनी 10वीनंतर मी MSCIT चा कोर्स करता त्यांनी मला अहमदनगरला एका हॉस्टेलला ठेवलं होतं.
मग तिथं माझे जे रूममेट होते ते वकील होते आणि त्यांच्यासोबत मग माझं कोर्टात जाणं येणं झालं. मग मी हे पाहिलं की वकील कसं काम करतात, कोर्टातलं काय असतं हे, आणि मग मी तिथून ह्या क्षेत्राकडे अट्रॅक्ट झालो आणि मग ठरवलं की आपल्याला लॉस करायचं. म्हणून मग मी 11वी 12वी पण सर मी आर्ट्स होतो, आर्ट्सनीच केलं आणि ग्रॅज्युएशन पण माझं BA आर्ट्स इंग्लिशमधूनच केलं. आणि सागर, तू लॉ या फील्ड कशी निवडलीस? थोडा मोठा प्रवास सांगता येईल. वैयक्तिक माझा अनुभव असा आहे की मी ज्यावेळेला 10वीला होतो त्यावेळेला 10वीला माझं 1 वर्ष मी ड्रॉपआउट आहे. 10वीला माझा एक विषय गेला होता, गणित विषय गेला होता, त्याच्यामुळं 1 वर्ष गॅप झाला. सगळे मित्र पुढे गेले, मग त्यानंतर एक थोडंसं आपल्याला स्वतःबद्दलच न्यूनगंड येतो. मग त्यावेळेला असं एक मनात होतं की आता आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं तर कोणतं तरी आपल्याला आयुष्य चांगलं करायला पाहिजे. मग यासाठी त्यावेळेला आमच्याकडे SP होते, नांगरे पाटील, विश्वास नांगरे पाटील. त्यावेळेला वाटायचं की यांच्यासारखा अधिकारी झालो तर आपल्याला नक्की आपण याच्यामधून बाहेर पडू शकू. मग ह्याच प्रवासात करत असताना मी ग्रॅज्युएशनला असताना जिल्हा पोलीस दलामध्ये कृष्णप्रकाश साहेब ज्यावेळेला होते त्यावेळेला त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक प्रोजेक्ट केलं होतं HR रिलेटेड. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की जर तुला प्रशासकीय सेवेतच यायचं असेल किंवा पोलीस सेवा म्हणा किंवा दुसऱ्या प्रशासकीय सेवेत यायचं असेल तर चांगला मार्ग आहे की तू MBA वगैरे करण्यापेक्षा LLB केलेलं कधी चांगलं. मग LLB करायचा ज्यावेळेला मला सल्ला मिळाला किंवा दिशा मिळाली त्यावेळेला मी शोध घ्यायला सुरू केला की चांगले कॉलेजेस कोणते. तर अहमदनगरपासून सोयीस्कर असलेलं आणि चांगलं कॉलेज म्हणून ILS लॉ कॉलेज प्रसिद्ध आहे, त्यामुळे मी ILSला लॉ करण्याचा निर्णय घेतला. नक्कीच, म्हणजे तसं पाहिलं तर ह्या दोघांचं असं काही खूप पहिल्यापासून लॉ करण्याचं काही प्लॅनिंग वगैरे नव्हतं. अनुभवातनं जसं जसं फील्ड माहीत होत गेली आणि लॉ बॅकग्राऊंड असंही काही नाही की खूप लॉ बॅकग्राऊंडमधनं आले, त्यामुळे आपल्यातलेही बरेचसे विद्यार्थी आहेत जे ॲक्सिडेंटली लॉला आले. प्रत्येकजण ठरूनच येतो अशातला भाग नाही, काही जणं ठरून येतात काही जणं ॲक्सिडेंटली येतात. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की आपण ज्यावेळेस ॲडमिशन घेतो त्यावेळेस हे माहिती नसतं की आपल्याला हां ठीक आहे लॉला तर ॲडमिशन घेतलं आहे पण पुढे काय करायचं. मग आता त्याच धर्तीवर माझा एक प्रश्न तुमच्या दोघांना असा आहे की तुम्ही लॉला ॲडमिशन घेतलं इथपर्यंत ठीक आहे, पुढे लॉ झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेकडे येण्याचा हा डिसिजन तुमचा कसा होता दोघांचा? सर, मी जेव्हा 2015ला माझं लॉ कम्प्लीट झालं, मी ज्या सरांकडे प्रॅक्टिस करत होतो त्यांचा मुलगा तो आपल्याच क्लासचा विद्यार्थी ॲडव्होकेट अमोल गर्जे, ते त्यावेळेस ते 2015च्या परीक्षेमध्ये ते पास झाले. आणि मग मी ते पाहिलं होतं की म्हणलं हे असं पण एक करिअर असतं. मग मला त्याच्यातून माहिती झाली की ही परीक्षा कशी काय, आणि ते परीक्षा देत होते त्यामुळं मला ती कशी होती परीक्षा काय त्याची थोडी माहिती भेटली. आणि मग कुठेतरी ठरवलं की जेव्हा कधी येईल आपण एलिजिबल झाल्यानंतर आपण प्रयत्न करू ह्याच्यासाठी. ओके, आणि सागर तुझा स्पर्धा परीक्षेचा प्रवास कसा? 2014ला माझं LLB पूर्ण झाल्यानंतर माझं LLM साठी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सिलेक्शन झालं. ते होत असताना थोडासा प्रशासकीय सेवेचा अभ्यास करताना किंवा त्याबद्दल माहिती घेत असताना असं एक जाणवलं की आपण लॉमध्ये सुद्धा खूप चांगले चांगले करिअर ऑप्शन आहे. मग ज्यावेळेला माझं LLM चालू होतं युनिव्हर्सिटीमध्ये त्यावेळेला मला आपल्या क्लासबद्दल कळली. त्यावेळेला सर मी तुम्हाला भेटायलो, 2014 साली चालू होतो आणि त्यावेळेला मी ॲडमिशन घेतलं होतं क्लाससाठी JMFC साठी. त्यावेळेला माझं पहिलं तर प्रयत्न होतं की आपण JMFC चो. मग मी ते करत असताना JMFC चा क्लास आपल्याकडे सुरू केला. तसं पाहिलं तर अभिनव तू ज्युडिशियरी दिलेली नाही, तुझा फोकसच असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर होता. 2015ला आपल्या क्लासचे विद्यार्थी अमोल APP झाले, 2015-16 बॅचला त्यांच्या नंतर तू माहिती घेतली. तुला असं वाटलं नाही का कधी की आपण ज्युडिशियरी द्यावी? नाही सर, तसं खरंच नाही वाटलं मला. ओके, छान गोष्ट आहे, तुझा फोकस APP होता आणि तेच तू केलं. सागर तुझा ज्युडिशियरीचा प्रवास कसा होता, त्यामध्ये तू कशा एक्झाम दिल्या, कुठपर्यंत पोहोचलास? ज्युडिशियरीचा माझा प्रवास एकदम यशस्वी वगैरे काही कधी झाला नाही. मी 2 अटेम्प्ट दिले, 2 वेळेला मी मेन्स दिली, 2015 साली आणि 2016 साली. पण माझं सिव्हिल क्लिअर झालं नाही. मी क्रिमिनलमध्ये स्कोर येत होता पण सिव्हिल क्लिअर होत नव्हतं. मग मी त्याच्यानंतर प्रॅक्टिसकडे वळण्याचा निर्णय घेतला. फक्त एक मला सांगू इच्छितो मी की JMFC चा अभ्यासाचा मला दुसरीकडे फायदा झाला. JMFC चा अभ्यास करत असताना डिसेंबर 2015ची नेट माझी क्लिअर झाली आणि मला सांगायला इथं नमूद करायला आवडेल की पूर्ण JMFC चा जो अभ्यास केला होता
त्यामुळेच माझी नेट एक्झाम क्लिअर झाली आणि ती सुद्धा माझ्या दुसऱ्याच प्रयत्नात नेट एक्झाम क्लिअर झाली. आणि त्यानंतर मग मी प्रॅक्टिसकडे वळलो आणि प्रॅक्टिस करत असताना नगरमधल्या लॉ कॉलेजला, सी डी देशमुख लॉ कॉलेजला व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून पण मी जॉईन केलं. नक्कीच, म्हणजे जे एम एफ सीच्या अभ्यासाचा 100% फायदा होतो. जरी तुला जे एम एफ सीमध्ये यश नसेल मिळालं तरी तुला नेट परीक्षेमध्ये त्याचा फायदा झाला. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला ए पी बीच्या अभ्यासामध्येही त्याचा फायदा नक्कीच झालेला आहे. आता ज्यावेळेस असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर ह्या एक्झाम ॲड आली, महाराष्ट्रातली खूप मोठी ॲड आली, तर मग आता तुम्ही दोघं दोन वेगळ्या फील्डमधले आहेत आणि तुमचा तसा पाहिला तर प्रवास हा ए पी पीचा प्रवास सोबत दिसतोय. अगोदरपासून तुम्ही प्रवास सोबत करतायत असं वाटत नाही. तुमच्या दोघांचा परिचयच कसा झाला? ॲक्च्युली सर, आय एल एसला सागर माझा सिनियर. ओके, आय एल एसला तुमच्या दोघांचा परिचय होता. हॉस्टेलला पण आम्ही सोबतच राहिलो. हॉस्टेललाही सोबत होता, म्हणजे अगदी लॉ पासून तुम्ही सोबत आहात. इव्हन आम्ही प्रॅक्टिस जी करत होतो ती पण एकच ऑफिसला आम्ही प्रॅक्टिस करत होतो. तुम्ही म्हणजे पहिल्यापासून सोबत आहात, म्हणून दोघांनी मिळून डिसिजन घेतला की आपल्याला आता ए पी पी व्हायचंय. सुरुवात कशी होती प्रिपरेशनची? फॉर्म भरण्यापासून अगदी आम्हाला जाणून घ्यायचंय तुमच्याकडे. 2015 ज्यावेळेला ऍड आलेली होती त्यावेळेला मी जे एम एफ सीच्या क्लास आपल्या जुन्या क्लासमध्ये करत होतो. त्यावेळेला जी ऍड होती ए पी पीची त्यामध्ये गिरीश सर होते, गिरीश बारगजे सर होते, अमर नन्नवरे सर होते, ते त्यावेळेला त्यांनी ती एक्झाम दिली होती आणि ते क्लिअर झाले होते आपल्याकडे. हो, तर मग त्यावेळेसपासून माहिती होतं की ही पण परीक्षा आहे आणि ही परीक्षा येणार. त्यावेळेला माझे 5 वर्ष पूर्ण झाली होती. त्यावेळेला 2019 येईल असं वाटत होतं ऍड, पण ती आली नाही. मग 5 वर्ष पूर्ण झाले, मध्येच कोरोना आला त्याच्यामुळे मे बी ऍड पण डिले झाली. मग ज्यावेळेला ऍड आली त्यावेळेला माहिती होतं की आपल्याला ही ऍडमध्ये आपण लक्ष द्यायचं. आणि मी त्यावेळेला अभिनवच माझं बोलणं पण झालं होतं की ही ऍड खूप चांगलं ऑप्शन आहे, खूप चांगलं करिअर ऑप्शन आहे. शिवाय क्लास 1 पोस्ट आहे, गट अची ही परीक्षा आहे. त्यामुळे आणि होण्यासाठी आपलं जर प्रिपरेशन व्यवस्थित मॅनेज केलं तर आपण नक्की क्रॅक करू शकू. आणि ऍड तर खूप मोठी होती त्यामुळे आम्ही फॉर्म भरण्यापासून व्यवस्थित नियोजन केलं. मला आणखी आठवतं फॉर्म भरण्याच्या आधी पण आम्ही तुम्हाला भेटायला आलो होतो. फॉर्म भरून झाल्यानंतर मेन्स आहे आपल्याला असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरच्या एक्झामला. आपण पाहतच आहोत की प्रिलिमिनरी एक्झामिनेशन नाही, डायरेक्ट रिटर्न एक्झामिनेशन आहे. मेन्स पेपर 1, पेपर 2 आणि इंटरव्ह्यू असतो. तर मग तुम्ही प्रिपरेशन कसं सुरू केलं तुम्ही? सागर सरांनी मला आपल्या क्लासची ओळख करून दिली आणि आम्ही दोघही सोबत प्रत्येक वेळेस आम्ही दोघंच यायचो, दोघं मिळून तुम्हाला भेटायला. मग तसं आम्ही सुरुवातीला भेटायला आलो, मग ओळख करून दिली. मग तुम्ही विचारलं, सरांनी मला विचारलं की सिरियसली करणार आहे का? मी म्हणलं सर नक्की सिरियसली करणार आहे. मग सरांचं मार्गदर्शन, मग आम्ही दोघांनी मिळून पण क्लास जॉईन केला सरांचा. आणि आम्ही दोघं पण नोट्स वगैरे आम्ही क्लास करायचो, नंतर मग आम्ही दोघं भेटायचो. आणि मग मी माझे नोट्स, सागर त्याच्या नोट्स, आमच्या क्लासच्या रनिंग नोट्स ह्या आम्ही मग एकमेकांना शेअर करून त्याच्यात काय इम्प्रूव्ह आहे अजून करता येईल ह्याच्यावरती चर्चा करून असं आम्ही प्रिपरेशन सुरू केलं त्या परीक्षेत. नक्कीच, ज्यावेळेस तुम्ही प्रिपरेशन करता आणि जर तुमचा ग्रुप असेल मित्रांचा आणि ते सगळे सिन्सिअरली तुम्ही जर करत असाल तर 100% एकमेकांना त्याचा फायदाच होतो. आणि मी माझ्या करिअरमध्ये खूप वेळा असं पाहिलं की ग्रुपची ग्रुप विद्यार्थी जे एम एफ सी झाले. 5-6 विद्यार्थ्यांचा ग्रुप होता, सोबत प्रिपरेशन करायचे, सगळेचे सगळे जे एम एफ सी झाले. आताही ए पी पीच्या एक्झाममध्ये आपण व्हिडिओज पाहत आहोत बऱ्याच वेळा. तुम्ही जर रेग्युलर सगळे व्हिडिओ पाहिले असतील तर तुमच्या लक्षात येत असेल की सिलेक्ट झालेले ग्रुपची ग्रुप विद्यार्थी सोबत सिलेक्ट झालेले ते. त्यामुळे तो आपल्याला प्रिपरेशन करत असताना काही वेळा आयसोलेशनमध्ये प्रिपरेशन न करता एक ग्रुप बनवला आणि प्रिपरेशन केलं तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो. सागर, तुझा कसं प्रिपरेशनचं होतं? प्रिपरेशन सांगण्याआधी मी एक छोट्या आठवण सांगू इच्छितो सर्वांना. ज्यावेळेला ऍड आली 7 जानेवारी 2022 ऍड आली, त्यावेळेला प्रॅक्टिस करत होतो आणि त्यावेळेला काही जे एम एफ सी वगैरे देत नव्हतं. त्याच्यामुळे बराचसा मोकळा टाईम असायचा, प्रॅक्टिस जरी असली तरी मोकळा टाईम. मग त्यामध्ये फेसबुक वापरणं, व्हॉट्सअप वापरणं हे चालूच असायचं. आणि मला एक सवय होती की मी प्रत्येक याच्यावर ॲक्टिव्ह असायचो, फेसबुकवर ॲक्टिव्ह असायचो, व्हॉट्सअपवर ॲक्टिव्ह असायचो. एक दिवस दुपारी मी असंच काहीतरी फेसबुकवर कमेंट केलेली, मला सरांचा मेसेज आलेला. सरांनी 2 मेसेज पाठवले होते. सर म्हणे की यावर्षी फेसबुक व्हॉट्सअप जरा कमी कर, अभ्यासात लक्ष दे. त्या दिवशी मी त्यांना रिप्लाय केलं सॉरी भाऊ. तो दिवस आणि आजचा दिवस मी आजपर्यंत फेसबुकवर कोणती कमेंट केलेली नाही. तिथपासून माझी सुरुवात होती की ह्यावेळेला सिरियस झालं पाहिजे. कारण की जे एम एफ सीचे 2 मेन्स मी पाहिलेले होते की 2 मेन्समध्ये माझं
सिलेक्शन नव्हतं झालं, त्याच्यात माझ्याच चुका असतील 100%, आपलेच प्रयत्न कायम कमी पडतात. आणि ज्या वेळेला प्रिपरेशन सुरू झाले, सर नेहमी पहिलंही इंट्रोडक्टरी लेक्चर घेतात, ते मी JMFCला असल्यापासून पाहिलेलं आहे, किंवा डूज अँड डोंट्स ते मी कधीच मिस करत नाही. त्याच्यामध्ये सर जे पहिल्या दिवशी सांगत असतात ते शेवटपर्यंत आपल्याला कामी येतं. सरांनी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की जो विद्यार्थी स्वतः नोट्स काढतो तो लवकर APP होतो. आणि हे सरांनी JMFCच्या बॅचला पण सर आवर्जून सांगतात. त्या आणि JMFCच्या क्लासमुळे एक सवय होती की सर ज्या वेळेला ब्लॅकबोर्डवर लिहून देतात ते तर मी आपल्या वहीमध्ये असलंच पाहिजे, याच्या व्यतिरिक्त सर ज्या वेळेला एखादा टॉपिक एक्सप्लेन करतात आणि वेगवेगळे उदाहरणं देतात, ते मला एक सवय होती की मी कायम आपला समास असतो त्या समासामध्ये किंवा साईडला ते उदाहरणं ते एक्झाम्पल सगळे लिहून घेतो. त्याचा फायदा असा होतो की काही दिवसानंतर ज्या वेळेला आपण तो टॉपिक नोटबुकमध्ये वाचतो, आपल्याला त्या एक्झाम्पल्समुळं किंवा त्या उदाहरणांमुळे आपल्याला काय होतं तो पटकन रिकलेक्ट होतो. त्याचा फायदा, याचं उदाहरण म्हणजे कल्पेबल होमिसाईड आणि मर्डरचे, ते दिलेले उदाहरणांमुळे कल्पेबल होमिसाईड आणि मर्डरमधलं कधीच कन्फ्युजन राहत नाही. किंवा तुम्ही जे एव्हिडन्समध्ये सर उदाहरण देतात की ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये कोणत्या एखादा शब्द कसा वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो, त्यामुळे तो टॉपिक क्लिअर होतो. हे करत असताना आणखी एक लक्षात ठेवलं मी की सरांनी नोट्स देता ब्लॅकबोर्डवर नोट्स देताना सर कायम एक रेफरन्स बुक पण सांगत असतात. तर मी रनिंग नोट्स, सरांनी क्लासमध्ये घेतलेल्या नोट्स आणि सरांनी रेफर केलेले बुक याचं सगळ्याचं कॉम्बिनेशन करून नोट्स काढल्या. त्या नोट्स बऱ्यापैकी डिटेल असायच्या. हे करत असताना सरांना मी विचारलं होतं आणखी काय करायला पाहिजे, तर सरांनी सांगितलं होतं की एखादा टॉपिक असेल की तो आपण प्रिपेअर करताना असा प्रिपेअर केला पाहिजे की जर तो लाँग क्वेश्चनसाठी आला तरी तुम्हाला टॅकल करता आला पाहिजे, आणि जर तो शॉर्ट नोटसाठी आला तरी पण टॅकल करता आला पाहिजे, त्याच्यामधला क्रक्स किंवा त्याच्यामधला इसेन्स न जाता. त्या पद्धतीने माझ्या जवळपास दोन प्रकारचे नोट्स बनवलेले होते. मी एक लॉंग नोट्स पण होते, माझ्याकडे एक शॉर्ट नोट पण होत्या की म्हणजे फॉर एक्झाम्पल आर्टिकल सेक्शन 32 एव्हिडन्स ॲक्टचा तो पूर्ण पण लॉंग क्वेश्चन आपल्याला मी बनवून ठेवला होता. फक्त 32(1) डाईंग डिक्लेरेशनसाठी आलं तरी तुम्ही स्पेसिफिक बनवून ठेवला होता. इवन ते शॉर्ट नोट्ससाठी आलं तरी पण पूर्ण 32 कसं कव्हर करायचं अशी मी प्रिपेरेशन केली होती नोट्स बनवताना. नक्कीच दोघांनी स्वतःच्या नोट्स प्रिपेअर केल्या, एक्झाम दिली आणि मेन्सचा तुमचा रिटर्नचा एक्झामचा रिझल्ट आला, त्यानंतर इंटरव्ह्यूची धावपळ आणि इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन. तर अभिनव, पहिल्यांदा तुझ्याकडनं जाणून घ्यायचं की इंटरव्ह्यूचं प्रिपरेशनची सुरुवात कशी होती? सर नक्कीच माझ्या एका मित्राने मला फोन करून सांगितलं की बाबा तुमचा रिझल्ट आलाय म्हणून. मग मी सागरचा फोन केला सागरला आणि सांगितलं आपला रिझल्ट आलाय म्हणून. मग ते लगेच आम्ही 1-2 दिवस गेल्यानंतर लगेच म्हणलं की आपल्याला सरांना भेटायला जायला पाहिजे. मग आम्ही इथे तुम्हाला भेटायला आलो तर सेमिनार होतं आपलं, मग आम्ही ते सेमिनार अटेंड करायचं ठरवलं. मग त्या सेमिनारमध्ये तुम्ही एकदम म्हणजे इंटरव्ह्यूसाठी काय काय प्रिपरेशन करायचं ते अगदी 3-4 तासाचं सेमिनार झालं होतं. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट डिटेल म्हणजे अगदी कपडे कोठले असावेत, प्रिपरेशन काय करावं, बसावं कसं, उठावं कसं, काय बोलावं, काय बोलू नये, तुम्ही बाकी जे प्रिपरेशन ते सर्व सांगितलं होतं. त्यामध्ये सर प्रोफाईलचं प्रिपरेशन केलं, अहमदनगर जिल्ह्याचं पूर्ण प्रिपरेशन, तुम्ही सांगितल्याप्रमाणे जिथं जिथं ज्या ज्या स्कूल आणि कॉलेजमध्ये शिक्षण झाले त्याबद्दलची माहिती, ही सर्व माहिती कलेक्ट करायला सुरुवात केली आम्ही. आणि त्यामध्ये पण सागर आणि मी आम्ही दोघं पण ती माहिती आम्ही कधी डिवाइड करून घ्यायचो जर कॉमन माहिती असेल की, आणि मग आम्ही शेअर करायचो. आणि तसं आम्ही ते इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन पण आम्ही सोबतच केलं. नक्कीच. आणि सागर तुझं कसं होतं? अभिनवने सांगितल्याप्रमाणे आम्ही जसा रिझल्ट आला 3 मार्चला रिझल्ट आलेला, त्याच्यानंतर आम्ही मॉक्सचं सेमिनार आपलं अटेंड केलं. आणि तुम्ही त्या दिवशी सर तुम्ही वेगवेगळे इंटरव्ह्यूचे प्रकार असतात ते सांगितले, कोणाचा स्ट्रेस इंटरव्ह्यू होतो, कोणाचा डिटेल इंटरव्ह्यू होतो, हे सगळं समजून घेतल्यानंतर आम्ही थोडं आम्ही ॲक्शन प्लॅन केलं दोघांनी की आता एकच आपण एका जिल्ह्यातले एकाच ठिकाणचे आपल्याला बऱ्यापैकी माहिती कॉमन येणार आहे. मग आम्ही प्रिपेअर करताना वाटून घेतले, फॉर एक्झाम्पल अहमदनगरची पॉलिटिकल इन्फॉर्मेशन असेल किंवा जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन असेल, फक्त शाळा वगैरे ज्या वेगवेगळ्या होत्या त्या आम्ही असं हे केलं, पण बाकी आम्ही इन्फॉर्मेशन सगळी एकत्र गोळा करायला सुरू केली. आणि ते करत असताना तुम्ही जसं गाईड केलं होतं त्याप्रमाणे एक सेपरेट नोटबुक बनवली, त्याच्यामध्ये इव्हन स्वतःच्या जन्मतारखेपासून आधार कार्डपासून प्रोफाईलमधलं प्रत्येक शब्द
मला आणखी आठवतो माझं रेडिफमेलचा ईमेल आय डी होता, तर तुम्ही मला मॉकमध्ये म्हटले होते तुला जीमेल भेटला नाही का, ते तुम्ही सांगितलं होतं आता तू रेडिफमेलचं पूर्ण प्रिपरेशन कर, इंटरव्ह्यूमध्ये तो प्रश्न येऊ शकतो रेडिफमेल का वापरता, त्याच्यासाठी मी पूर्ण रेडिफमेलची माहिती काढून ठेवली होती. तर प्रोफाईलवर पाहिजे सर्वात पहिले फोकस केला, त्याच्यासोबत तर आपला जो बाकीचे जे सब्जेक्ट होते मायनर ॲक्ट आणि मेजर ॲक्ट त्यांचं तर रिव्हिजन चालूच होतं, पण हेक्टिक खूप होतं कारण की पहिल्यांदा मेन्स जी रिटर्न एक्झाम होती त्यावेळेला वाटायचं रिटर्न एक्झाम अवघड आहे, पण रिटर्न एक्झाम झाल्यानंतर इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करत असताना असं वाटायला लागलं की इंटरव्ह्यू जास्त अवघड आहे, रिटर्न एक्झाम फार सोपी होती. नक्कीच. तुमचा इंटरव्ह्यू केव्हा होता, सोबत आला होता की पुढे मागे होता दोघांचा? माझा ज्या दिवशी इंटरव्ह्यू सुरू झाले ना 23 तारखेला, माझा दुसऱ्याच दिवशी होता. आणि तुझा त्यानंतर? माझा 2 जूनला इंटरव्ह्यू होता. बर, म्हणजे पहिला अगोदर तुझा झाला. हो. काय अनुभव होता इंटरव्ह्यूचा? सर, इंटरव्ह्यू म्हणजे सागरनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आणि तुम्ही नेहमी क्लासमध्ये सांगता की जेव्हा तुम्ही पुढच्या टप्प्यावर जाता तेव्हा मागचा टप्पा सोपा वाटतो. इंटरव्ह्यूला आल्यानंतर असं वाटलं की रिटर्न सोपी होती, हे फार अवघड आहे. मी त्या इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी आपल्याकडं 2 मॉक दिले होते. नंतर त्या मॉकमध्ये मला तुम्ही मला थोडस बॉडी लँग्वेज वरती काम करायला सांगितलं आणि लॉचे जे सब्जेक्ट आहे त्याच्यावरती अजून थोडस अभ्यास प्रिपेरेशन करायला सांगितलं. मग सर, इंटरव्ह्यू माझा दुसऱ्याच दिवशी होता, मी आदल्या दिवशी तुमच्याकडे आलो होतो. आदल्या दिवशी तुम्ही मला म्हणाले की आज घ्यायचा का मॉक, म्हणलं नको सर आज नको. मग इंटरव्ह्यूला मी सकाळी जेव्हा निघालो तेव्हा 8 वाजता तिथं रिपोर्ट टाईम होता आणि मला 8:10 कमी असेपर्यंत आम्ही त्या हॉटेलवरतीच होतो. माझ्यासोबत सागर होता आणि 2 भाऊ होते माझे. मग ते सगळे टेन्शनमध्ये आले की बाबा आता 8 वाजायला आले आणि 5-10 मिनिटात आपलं पोहोचणं होईल का यशदामध्ये. पण तुम्ही बऱ्याच वेळेस इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनमध्ये तुम्ही सांगितलं की काही हो, कुठली परिस्थिती हो, फक्त तुम्ही तुमचं मन शांत ठेवायचं, गडबड करायची नाही. आणि ते मंत्र तो ध्यानात ठेवला आणि शांत गाडीत बसून राहिलो. म्हणलं किती का वाजता पोहोचणं आहे ना, हे पोहोचवतील आपल्याला वेळेत. मग तिथं गेलो आतमध्ये, ते टोकन वगैरे सर्व झाल्यानंतर मी गेलो हॉलमध्ये. तर हॉलमध्ये सर गेल्या गेल्याच मला पॅनलचे जे चेअरमन होते ते चेअरमननी मला गेल्या गेल्याच पहिला प्रश्न विचारला, कसे आहात? आता इंटरव्ह्यूला गेल्यावरती एकदम माणूस थोडासा दबावातच असतो. म्हणलं सर मस्त आहे. मग इंटरव्ह्यू सुरू झाला. मग सर त्यांनी मला हॉबीवरती विचारलं. मी स्विमिंग हॉबी सांगितल्यानंतर ते मला म्हणले खेळाडू कोण आहे स्विमिंगमधले महाराष्ट्रातले. मग मी ते वीर धवल खाडे त्यांचं नाव सांगितलं. त्यांनी मला म्हणले ते पोहतच नाहीत आता, दुसरं एखादं नाव सांगा. मग त्यांना म्हणलं नाही सॉरी सर, म्हणलं माझ्या माहितीप्रमाणे ते पोहतात म्हणलं. आणि मग त्यांनी मग अजून सर माझा 10-15 मिनिटं इंटरव्ह्यू चालला सर. तुझा कसा अनुभव होता सर? माझा बऱ्यापैकी डिटेल अनुभव होता कारण की अनुभव अभिनवनंतर माझा 2 जूनला इंटरव्ह्यू झाला, अभिनवचा 24 तारखेला झाला. मी पण 2 मॉक दिले होते. अभिनव पहिला मॉक मी आणि अभिनवने सोबत दिलं होतं, दुसरा मॉक मी 30 मेला दिला होता. 30 मेला मॉक दिल्या ज्यावेळेला मी दिला त्यावेळेला तुम्ही एकदम रॅपिड क्वेश्चन्स विचारले होते मला, एकदम शॉर्टमध्ये तुम्ही रॅपिड एकामागे एक प्रश्न विचारले होते. आणि त्याच्यामध्ये पण एक मॉकमध्ये तुम्ही मला विचारलं होतं की पेपर वाचतं का, मी त्यावेळेला प्रिपेअर केलेलंच होतं करंट इव्हेंट वगैरे. तर तुम्ही मला विचारलं होतं की इतक्यात कोणती बातमी वाचली, तर मी एक पॉलिटिकल बातमी सांगितली होती. त्यावेळेला तुम्ही खडसावून सांगितलं होतं काही झालं तर पॉलिटिकल बातमी सांगायची नाही पॅनलला, ते डोक्यात बसलं. मग मी दुसरी पण बातमी वाचली होती, प्रिझन रिफॉर्मबद्दल न्यूज आली होती, प्रपोज प्रिझन रिफॉर्म्स होते त्याबद्दल पण मी एक न्यूज सांगितली होती. हा 30 तारखेला इंटरव्ह्यू मॉक इंटरव्ह्यू झाल्यानंतर 2 जूनला माझा अभिनवचा यशदा पुणेमध्ये झाला, माझा CBD बेलापूरला झाला, त्रिशो गोल्ड फील्डला. तिथे इंटरव्ह्यूचा इथला अनुभव, मी इथं यांच्या इतके दिवस अनुभव ऐकलेले आणि तिथले अनुभव एकदम वेगळे होते. तिथलं वातावरण पण MPSC बिल्डिंगचं वेगळं होतं. आणि आणखी एक गोष्ट सांगायला मला आवडेल की आमच्या दोघांना पॅनलसुद्धा सेम आलं होतं. अभिनवचं आणि माझं इसा इतक्या गोष्टी एकत्र आलं की पॅनलसुद्धा सेम आलेलं आम्हाला. मी आत गेले बरोबर मला काय आलं की सेम पॅनल आलेलं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पटकन झाल्यामुळे मला टोकन लगेच मिळालं आणि माझं 55 नंबरचं टोकन होतं. तर माझा दुसराच इंटरव्ह्यू झाला तिथं. त्यांनी आधी पहिल्या आम्हाला वेटिंग रूममध्ये बसवलं आणि त्याच्यानंतर
एकेकाला आत सोडलं. ते पहिल्यांदा इंटरव्ह्यू झाल्यानंतर मला ज्या वेळेला आत बोलवलं मी आत गेलो, त्या तेव्हाच एक किस्सा सांगायला आवडेल मला. सरांना तर माहितीच आहे तो किस्सा, आल्या मी सांगितला होता. नवीन एक्सपिरियन्स होता तो. टोकन नंबर टोकन दिलेले होते आम्हाला, प्लॅस्टिकचे टोकन होते त्या इंटरव्ह्यूसाठी, इंटरव्ह्यू नंबर असलेले. ते टोकन आत ज्या वेळेला मी घेऊन गेलो तर त्यांनी मला सांगितलं की तुमचं टोकन दाखवा, आणि ते टोकन इतकं पातळ होतं प्लॅस्टिकचं होतं, ते खाली पडलं माझ्याकडून. आणि सरांनी काय मॉकचे जे हे होते लेक्चर घेतलं होतं इंटरव्ह्यूसाठीचे, प्रिपरेशनसाठीचे, त्याच्यात सर कायम एका विद्यार्थिनीचा उल्लेख करतात की ती ज्या वेळेला ती आज जात होती इंटरव्ह्यूच्या हॉलमध्ये, त्याच वेळेला ती पाय अडकून पडली होती. म्हटलं महाराष्ट्रामध्ये दुसरं उदाहरण आपलं होणार म्हटलं. तिच्यानंतर म्हटलं आपलंच उदाहरण सेट होणार म्हटलं की आत गेलं आणि टोकन खाली पाडलं. बरं, दुसरी गंमत म्हणजे ते टोकन इतकं पातळ होतं आणि ते फ्लोअर एकदम असा क्लीन फ्लोअर होता आणि गुळगुळीत फ्लोअर होता, ते टोकन चिटकून बसलं त्याला. मी खाली बसलेलं टोकन उचलतं, ते उचललंच जात नव्हतं. मी मग शेवटी त्यांना मी पॅनलला म्हटलं की ते चिटकलंय म्हटलं खाली, त्याच्यामुळे ते निघत नाही. पॅनलनी पण मला वरतून सांगितलं हो द्या हो द्या, म्हणजे काही नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीने तो रिलॅक्स करायचा इंटरव्ह्यू हे केला, पण तो माझ्यासमोर तर त्या मॅडमचंच आठवण आली. मी म्हटलं महाराष्ट्रात आपण एक्झाम्पल सेट केलं आपण दुसरं. मग कसं वसं मग सेट झालो, पण एक अभिनवनी सांगितलं तसं एक माहित होतं की पॅनिक नाही व्हायचं. म्हटलं की हा पार्ट इथंच, कारण की सरांनी लेक्चरमध्ये सांगितलं होतं काही झालं की तो क्वेश्चन तिथंच सोडून आपण पुढं फोकस करायला पाहिजे. जे मेन मेंबर होते एमपीएससीचे त्यांनी मला लेबर लॉ पॉलिसीबद्दल विचारलं, आणखी दोन प्रश्न विचारले, माझे दोन्ही प्रश्न ब्लँक गेले, दोन्ही प्रश्नांना सॉरी. त्याच्यामुळं आणखी प्रेशर बिल्ड झालं आणि त्यांनी दोन प्रश्न विचारले, दोन्ही प्रश्नांना मी सॉरी म्हटल्यामुळे त्यांनी दुसऱ्या मेंबरकडे माझा इंटरव्ह्यू काय केला, शिफ्ट केला. ते म्हणजे तुम्ही विचार. पण दुसरे जे मेंबर होते त्यांनी मला मग प्रॅक्टिस रिलेटेड विचारायला सुरू केलं. त्यांनी विचारलं किती वर्ष प्रॅक्टिस झाली, मग मी सांगितलं 8 वर्ष. कशात प्रॅक्टिस झाली, ते म्हणे मी सांगितलं क्रिमिनलमध्ये झाली. त्याच्यानंतर त्यांनी मग विचारलं कोणते मॅटर चालवले. मॅटर चालवलं त्यांनी मी मग बेल, रिमांड, प्रॉपर्टी रिटर्न आणि ट्रायल. तर त्यांनी मला विचारलं तरी कोणते ट्रायल चालू. मी सांगितलं रिसेंटली मी एक Section 380 IPCची ट्रायल चालवलेली. आणि त्याच्यानंतर मग दुसरे जे मेंबर होते त्यांच्याकडं त्यांनी शिफ्ट केला इंटरव्ह्यू. आणि मग त्यांनी मला याच्याबद्दल Section 145 एव्हिडन्स ॲक्टबद्दल विचारलं. त्यांनी तो पण एक आणखी एक विशेष होतं की त्यांनी मला विचारलं काय फरक आहे, कॉन्ट्राडिक्शन काय सांगता येईल सेक्शनबद्दल. मला माहिती होतं की हा प्रश्न ट्रिकी होऊ शकतो. मी सांगितलं मला जे कळालं आहे ते मी सांगू का. तर ते मेंबर म्हटले की तुमचा आणि आमचा वेळ दोघांचा वेळ व्हायला घालू नका, तुम्हाला जे कळतं ते नका सांगू आम्हाला. मी मला कळालं आता हा पण याच्यामध्ये मी एक लाईनमध्ये फरक सांगितला, जनरल कॉन्ट्राडिक्शन कसे प्रूव्ह करतात आणि स्पेसिफिक कसे प्रूव्ह करतात एवढ्याबद्दल सांगितलं. या दरम्यान जे मेन मेंबर होते एमपीएससीचे जे मेंबर होते त्यांनी परत प्रश्न विचारायला सुरू केले. हे चालू असताना त्यांनी मला अचानक विचारलं तुमची हॉबी काय. हॉबी मी ॲक्च्युली हॉबीबद्दल पण एक सांगू इच्छितो की माझी हॉबीज ठरत नव्हती की नक्की हॉबी काय. तर सर म्हटले हॉबी डेव्हलप कर, जर हॉबी नसेल तर, कारण की मोकळा टाईम असताना आपण एकतर नेटफ्लिक्सवर सिरीज पाहणार, ॲमेझॉन प्राईमवर मूवी पाहणार, असं काहीतरी करत असो, पण ही हॉबी तर काही सांगू चालणार नाही. मी सरांना ज्या वेळेला सांगितलं की हो हॉबी सांगू का, सर म्हटले हे अशी काय हॉबी असते का म्हणे, असं सरांनी सांगितलं. त्याच्यामुळे मलाच प्रश्न पडला. मी म्हटलं एक सोपी हॉबी असायला पाहिजे की ज्याच्यात, कारण की रिडिंग वगैरे हॉबी सांगणं तर ऑप्शनच नव्हतं. आपण किती सांगितलं तरी सरांनी सांगितलेलंच असतं की ही हॉबी सांगणं रिस्की, रिडिंगबद्दल सांगणं. तर मी एक सोपी हॉबी होती जी मी करत पण होतो की मी सांगितलं की मला ज्या वेळेला मोकळा टाईम मिळतो, ॲज सच काही हॉबी नाही आहे, पण ज्या वेळेला मला मोकळा वेळ मिळतो मी फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करतो. मी हे त्यांना सांगितलं, पण ते सांगत असताना मला त्या ऑब्झर्व केलं मी की त्यांना काही हे पटलेलं नाही आहे, त्यांना हे उत्तर काही पटल्याचं. मी त्याच्यातच लगेच मी एक आणखी एक मला आवडतं, मी त्यांना सांगितलं याच्यातूनही ज्या वेळेला मला मोकळा वेळ मिळतो त्यावेळेला मी यूट्यूबला ऑडिओ स्टोरीज ऐकतो वेगवेगळ्या लेखकांच्या. मग त्यांनी मला लगेच प्रश्न विचारला इतक्यात कोणती स्टोरी ऐकली, इतक्यात कोणती कथा ऐकलेली. मी सांगितलं म्हैस, पु ल देशपांडेंनी लिहिलेली म्हैस म्हणून एक खूप छान विनोदी कथा आहे ती मी त्यांना सांगितली. त्यांनी मला तो माझं उत्तर संपता न संपता त्यांनी मला इमिजिएटली सांगितलं चूक म्हणे, पु ल देशपांडेंनी लिहिलेलीच नाही आहे, ती शंकर पाटलांनी लिहिलेली आहे. शंकर पाटील पण एक विनोदी लेखकच आहेत.
मला कळालं की हे ट्रिकी क्वेश्चन आहे किंवा ते पाहत असेल मे बी कसं टॅकल करतोय मी. मी म्हटलं सॉरी सर, पण माझ्या माहितीप्रमाणे पु ल देशपांडेंनीच लिहिले. हे करून पण मी थांबलो नाही, मी आणखी एका लाईनमध्ये ती स्टोरी पण सांगून दिली. मी सांगितलं रत्नागिरीवरून ती बस निघाली होती, बसचा आणि म्हशीचा ऍक्सिडेंट होतो आणि त्याभोवती ते कथानक फिरतं असं मी त्याच्या. आणि हे होत असताना परत जे सेकंड मेंबर होते त्यांनी मला अचानक विचारलं तुमचं एलएलएम झालंय कशामध्ये झालेलं, त्यावेळेला मी सांगितलं कॉन्स्टिट्युशनल लॉ मध्ये झालंय. पुढचा प्रश्न होता फर्स्ट अमेंडमेंट कधी आली, अर्थात त्यांना अपेक्षित असेल 8 वर्षानंतर पण कॉन्स्टिट्युशनचं, ज्यावेळेला आपण सेशन कोर्टामध्ये वगैरे प्रॅक्टिस करतो आणि सब्जेक्ट पण नाही आपल्याला कॉन्स्टिट्युशन, तर टच आहे का, मे बी त्यांना ते चेक करायचं असेल. पण अर्थात जेएमएफसीच्या क्लासचा एक फायदा असतो की काही काही गोष्टी तोंडपाठ असतात, त्याच्यासाठी विचार नाही करावा लागत. हे ज्यांनी आता जेएमएफसीचे क्लास केलेले आहे त्यांना माहिती असेल. फर्स्ट अमेंडमेंट म्हटलं की ते लाईनच आपल्याला आठवते, इन द इयर ऑफ 1951 आफ्टर लँडमार्क जजमेंट ऑफ चंपकमतोर रायचे, हे तोंडपाठ झालेलं. एका मिनिटं सांगून दिलं की अशी अशी अमेंडमेंट आलेली आहे चंपकम दोराय राजांच्या जजमेंट नंतर. त्यांनी लगेच पुढचा प्रश्न विचारला की कशाच्या संदर्भात होती, म्हटलं मी त्यांना उत्तर दिलं की रिझर्वेशन इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. तसं सांगितल्यानंतर ते म्हणे चूक, मला कळालं नाही त्यावेळेला. मी म्हटलं सॉरी सर, मला एवढंच आठवत आहे. मी नंतर आल्यानंतर चेक केलं तर ते बऱ्याचशा त्याच्यामध्ये अमेंडमेंट झालेले होते, पण वन ऑफ द अमेंडमेंट चंपकम दोराय राजांनंतर झालेली होती. असं झाल्यानंतर त्यांनी मला एक शेवटचा प्रश्न विचारला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हार्ट अँड सोल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन कोणत्या आर्टिकलला म्हटलेलं आहे. आता याच्याबद्दल विचार सुद्धा झोपेत विचारलं तरी कोणत्याही क्लासचा विद्यार्थी सांगू शकतो, म्हटलं Article 32. तर असं एकंदरीत 20 पेक्षा जास्त प्रश्न सर मला शूट केले, पण फक्त 10 ते 15 मिनिटाच्या. मला आणखी आठवतो मी 10:30 आत गेलो, मी बाहेर आलो त्यावेळेला 10:45 10:46 काहीतरी झालेली होते. ग्रिल टाईपचा इंटरव्ह्यू झाला होता, पण त्यावेळेला कळत नव्हतं. मला आणखी आठवतो मी तिथून आल्यानंतर पहिला फोन सरांना केला होता, असं असं झालेलं आणि संध्याकाळी येऊन भेटलो होतो. मी म्हटलं आपला इंटरव्ह्यू काही क्लिअर होत नाही, आपण फक्त शक्यच नाही आपला इंटरव्ह्यू क्लिअर होणं. पण त्यावेळेला सरांनी सांगितलं होतं की होईल, मार्क पडतील, आणि छान मार्क मिळाले मला माझ्या अपेक्षेपेक्षा पण. नक्कीच. त्यानंतर इंटरव्ह्यू नंतर फायनल रिझल्ट आला, फायनल रिझल्ट आल्यानंतर तुमचं सिलेक्शन झालं, त्यानंतरचा अनुभव कसा आहे तुमचा? त्यानंतर सर, त्यानंतर एकदम सगळं जे नेहमी तुम्ही सांगता क्लासमध्ये की त्यानंतर सगळंच बदलून जातं सर, तसंच झालं होतं. जेव्हा रिझल्ट डिक्लेअर झाला तेव्हाच तर फोनमध्ये कमीत कमी 150 पेक्षा जास्त मेसेज येऊन पडले होते आणि फोन तर कंटिन्यू चालत होते. म्हणजे एक फोन चालू असताना 3-4 तरी फोन वेटिंगला पडायचे. मग आई वडिलांकडे गेलो, आई वडील एकदम खुश झाले. तुम्ही जे सांगितले ते मी अनुभवले सर, त्यांच्या डोळ्यामध्ये त्या आनंदाश्रू मी पाहिले सर. आणि मग काय, सागरला फोन केला, मग भेटलो आम्ही, त्याच्या घरी पण गेलो. आमच्या घरी आमचे भाऊ वगैरे होते, त्यांनी फटाके वगैरे वाजवले दारात. छान सेलिब्रेशन. सागर तुझा कसा? माझा थोडा संमिश्र अनुभव होता याला सांगतील, कारण की ज्यावेळेला रिटर्नचं जनरल मेरिट लिस्ट आली त्यावेळेला ज्यावेळेला मी स्कोर पाहिला ते मला अपेक्षित होतं की माझे पेपर तर दोन्ही कव्हर झाले होते. डूज अँड डोंट्समधले मी सगळे प्रिकॉशन पाहिले होते. इवन तुम्ही सांगितलेलं होतं की कोणतंही उत्तर लिहिताना आपण काळजी घेतली पाहिजे की आपण वावत नाही गेलं पाहिजे, पेपर कव्हर केला पाहिजे. एक तुम्ही एक छान शब्द वापरला होता डाव घोषित करायचा, प्रत्येक वेळेला रिटर्न एक्झाम देताना आपल्याला एक डाव घोषित करावा लागतो. त्या पद्धतीने मी कव्हर केले, दोन्ही पण पेपर माझे छान कव्हर झाले. आणि ज्यावेळेला रिझल्ट आला मी एकदम डॅम शुअर होतो की आपल्याला छान स्कोर येणार. म्हणजे मी तुम्हाला येऊन पण सांगितलं होतं की असा हा क्वेश्चन अटेम्प्ट केला हा क्वेश्चन. आणि ज्यावेळेला रिझल्ट आला त्यावेळेला मला रिझल्ट पाहून मी शॉक होतो, कारण की मला एका पेपरमध्ये खूप कमी मार्क आलेले, खूप म्हणजे मलाच एक्सपेक्ट नाही एवढे कमी मार्क कसे आले. आणि दुसऱ्या पेपरला मला एकदम छान मार्क आलेले आणि इंटरव्ह्यूला पण छान मार्क आलेले. त्यामुळे मलाच कन्फ्युजन व्हायला लागलं की आपलं चुकलं का. मी मला चांगलं आठवतं मी जनरल मेरिट लिस्ट आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सरांना भेटायला आलो, असं कसं काय. मी म्हटलं पेपर रिचेकिंगला टाकूयात आपण. त्यावेळेला सरांनी मला विचारलं होतं की समजा मार्क कमी झाले तर मग काय करशील. मग सरांनी असं सांगितल्याबरोबर मी पाठीमागे आलो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी म्हटलं की याच्यामुळे आता माझा स्कोर खूप खाली येईल, रँक पण खाली जाईल. त्यावेळेला सरांनी एक सांगितलेलं वाक्य मला आणखी आठवतं. सर मला म्हटले होते की तुला नोकरी पाहिजे का रँक पाहिजे. मी त्याच्यावर ठाम होतो. मी म्हटलं मला नोकरी पाहिजे, ती पण क्लासवर नोकरी पाहिजे, रँक नसली तरी चालेल. आणि मग त्याच्यानंतर मग ज्यावेळेला फायनल लिस्ट आली 10 ऑगस्टला निकाल आला, अर्थात सगळ्यांना खूप आनंद झाला.
खूप दिवस वाट पाहिलेली होती. JMFC नाही झाल्याचं दुःख होतं. चुका जरी असल्या तरी पण एक इच्छा होती की कधीतरी आपण एक चांगले मित्र, माझे खूप सारे मित्र JMFC झाले 2015 बॅचमधले, आजही सर्व संपर्क आहेत, सिनियर आहेत, माझ्यासोबतचे क्लासमेट आहेत सर्वजण, आजही त्यांचे पण फोन आले. आणि एक असं एक फिलिंग असते, प्रॅक्टिस पण छान चालली होती, असं नव्हतं की प्रॅक्टिसचा प्रॉब्लेम नव्हता, पण एक माणसाला आतमध्ये एक गोष्ट राहते की आपलं नाही झालेलं, सगळे मित्र होत आहेत, काही आधी झाले, काही नंतर झाले, काहींचं स्ट्रगल चालू आहे, पण आपण काहीच केलं नाही आणि आपण पूर्ण दिलं नाही असं कधी कधी जे वाटायचं, त्याचं सॅटिस्फॅक्शन मिळालं की आज आपण ते केलं किंवा एक आपण तो प्रवास पूर्ण केला. आणि अर्थात घरच्यांना तर घरच्यांनी JMFC पासून जर प्रवास पाहिलेलंच होतं की नाही होत व्हायचं, मग नंतर एका लिमिटनंतर तर घरचे माझी वाईफ कोमल त्यांनी सुद्धा सांगितलं होतं जाऊ दे चाललंय आपली चांगली प्रॅक्टिस चालली आपण करू, पण ते त्यांचे ते म्हणत होते कशाला त्रास घेतो, पण ते एक इच्छा होती व्हायचं आपल्याला, ते झाल्याचा जास्त आनंद झाला, म्हणजे अर्थात कौतुक तर झालं. आणि एक आणखी एक सांगायला, सरांनी कायम सांगितलेलं पहिल्या लेक्चरमध्ये सर सांगतात की ज्या दिवशी रिझल्ट येतो त्या दिवशी तुमच्या घरातल्यांचा एक्सप्रेशन, त्यांच्या घरात तुमच्या घरातल्यांना होणारा आनंद तो कधीच तुम्ही शब्दामध्ये नाही हे करू शकत. मला आणखी आठवतं ज्यावेळेला फायनल मेरिट लिस्ट आली होती, आई बोलली होती सरांसोबत, तर आईनी सुद्धा कृतज्ञता व्यक्त केली होती की तुमच्यामुळे झालं. आणि आणखी एक गोष्ट एक कळाली जाणवली बाकीच्यांमध्ये, तुम्हाला समाजात वावरताना एक कळतं की फक्त वकील म्हणून तुम्ही समाजात वावरणं आणि आता तुम्ही होणारे सरकारी वकील म्हणून वावरणं यात सुद्धा फरक जाणवला मला. सर कायम एक वाक्य वापरतात की द मॅन इज नोन बाय हिज पोझिशन, हे तंतोतंत खरं होतं, हे त्यावेळेला कळतं ज्यावेळेला आपला एक रिझल्ट येतो आणि त्या PDF नाव येतं. मी काय मिस करायचो, मी आणखी एक सर तुम्हाला सांगू इच्छितो, ज्यावेळेला माझं हॉल तिकीट आलं होतं त्यावेळेला माझा रोल नंबर होता NS00239, तो त्या बेंचवर ज्यावेळेला मी रिटर्नचं पेपर द्यायला गेलेलो होतो नाशिकला, त्यावेळेला तो नंबर पाहिला होता. त्यावेळेला मला पाहिल्यानंतर वाटलं होतं की हा नंबर त्या फायनल रेकमेंडेड लिस्टमध्ये आला पाहिजे, तर ते झाल्यानंतर मी तो पहिले नंबर पाहिला आणि ते टोकन नंबर पाहिला, मी म्हटलं हा हे आता आयुष्यभर लक्षात राहतील नंबर, की हा नंबर आपल्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी झाला. तो फार छान अनुभव होता. नक्कीच. तुम्ही दोघांनी सोबत प्रिपरेशन केलं, दोघं सोबत APP म्हणून रिकमेंड झालात, आनंदाची गोष्ट आहे खूप. तुम्ही आपले खूप असे विद्यार्थी आहेत, आपले ऑनलाईन बॅचेसला असतील, आपल्या ऑफलाईन बॅचेसला असतील किंवा आपले यूट्यूबचे फॉलोअर्स असतील, ते काही वेळा ग्रुपने अभ्यास करतात, काही वेळा काहींना थोडा डाऊट असतो ग्रुपने करायचा की नाही की एकटा करायचा, त्याविषयी काय सांगणार तुम्ही दोघं, कसं तुम्ही मॅनेज केला दोघांचा स्टडी किंवा एकमेकांना कसं तुम्ही सपोर्ट केला अभ्यास करत असताना? ग्रुपचं सर, ग्रुप म्हणजे एकतर ग्रुप तुमचा असा हवा की ज्या सर्वांना म्हणजे 100% त्यांचं डिवोशन द्यायचं आहे असा ग्रुप पाहिजे. त्याच्यानंतर माझं असं म्हणते तो ग्रुप छोटा असला पाहिजे. ओके. आणि ते दोघांचे डिवोशन असेल तर नक्कीच होत असेल. आणि एकमेकांपासून काही लपून ठेवत नव्हतो आम्ही कुठलीच गोष्ट. आम्ही म्हणजे सर्व जे काही असताना आपल्याकडे नॉलेज मटेरियल काही पण असताना आम्ही एकमेकांसोबत शेअर करत होतो. आणि त्यामुळं सर ही एक गोष्ट महत्वाची वाटते मला. नक्कीच. तुला काय वाटतं सांग. मला JMFC असताना ग्रुप स्टडीबद्दल तुम्ही त्यावेळेला सांगितलेलं होतं की तो ग्रुप असला पाहिजे पहिली गोष्ट, तर ते ग्रुप असला पाहिजे आणि अभ्यासासंदर्भात चर्चा झाली पाहिजे. हे मला माहीत होतं ते ग्रुपची टोळी बनायला जास्त वेळ लागत नाही असं मी जेवढे ग्रुप पाहिले त्याच्यामुळे मी एक ठरवून ठेवलेलं होतं की आपण करत असाल तर दोघांचं फिक्स सेम हवं. मी तर पूर्ण प्रॅक्टिस सोडली होती, त्याच्यामध्ये घरच्यांचा पण खूप मोठा सहभाग होता, माझी वाईफ पण वर्किंग वाईफ आहे, त्याच्यामुळे तिचा पण मला खूप आधार मिळाला की माझ्यावर जबाबदारी नाही पडली, पण ते पूर्ण करायचं ह्यावेळेला आपल्याला क्रॅक करायची हे जर आपलं डिवोशन असेल. अभिनवचं माझं एक फिक्स होतं की आपल्याला ह्यावेळेला कोणते, कारण की ही मोठी ॲड आहे, याच्यामध्ये होण्याचं चान्सेस जास्त होते, त्यामुळे हां. आणि मागचे माझ्याकडे वाईट अनुभव होते, त्यामुळे यावेळेला मी ठरवलं होतं की करायचं. मी अभिनवला पण ते सांगितलं की याच्यात आपण तिसरा कोणी ॲड नको करायला, करू तर आपण दोघंच करू. आणि त्याच्या व्यतिरिक्त ग्रुप स्टडी करत असताना तुम्ही जे रोज करताय ते तर तुम्ही शेअरच करायला पाहिजे. ते करत असताना पाठीमागचं पण रिव्हिजन झालं पाहिजे. आम्ही बरेचदा बोलता बोलता फोनवर जरी बोलत असेल तर अचानक एखादा टॉपिक घ्या ना, त्याच्यावर आम्ही डिस्कस करायचं की तुला काय सापडलं. आणि एकमेकांच्या नोट्स टॅली केल्यामुळे बरेचदा एखादा पॉईंट माझ्याकडून मिस झालेला असायचा, त्याच्याकडून तोच कव्हर झालेला असायचा, तो आम्हाला कव्हर करणं सोपं झालं ग्रुप स्टडीमुळे, त्याच्यामुळे तो आम्हाला फायदा झाला असं मला वाटतं. इव्हन सर आम्ही कुठेही भेटलो ना, कुठेही भेटलो की आम्ही बाकी विषयावरती बोलणं झाल्यानंतर परत स्टडीवरती पण यायचो,
त्या काळामध्ये जास्त करून आम्ही अवांतर काही बोलण्यापेक्षा मग आम्ही स्टडीवरतीच बोलायचो. आणि मी तर आहे ना एक वाक्यच लिहून ठेवलं होतं सर, की एकमेव आणि शेवटची संधी. ते वाक्य जेव्हा कधी अभ्यासातून थोडाफार कंटाळा यायचा ना, ते समोर वाक्य दिसलं की मग पुन्हा लगेच असं वाटायचं नाही, एकमेव आणि शेवटची संधी, मग पुन्हा सुरू करायचं. नक्कीच. तुम्ही दोघांनी खूप छान प्रिपरेशन केलं, अगदी कॉलेजपासून तुम्ही दोघं सोबत आहात, दोघांनी परीक्षा सोबत दिली, APPG सोबत प्रिपरेशन केलं आणि सोबत रिकमेंडेड झालात. असंच आपल्याकडे भरपूर सगळे विद्यार्थी प्रिपरेशन करत असाल, जर तुम्ही एक ग्रुप केला, एकमेकाला सपोर्ट केला, जसं यांनी सांगितलं तसं, अगदीच खूप मी काहीतरी करतोय समोरच्यापासून लपून ठेवायचं वगैरे असंही नाही केलं, आणि तो ग्रुप असायला पाहिजे, ते डिस्कशन लॉचा असायला पाहिजे, जसं सागर म्हणाला ग्रुपची टोळी व्हायला जास्त वेळ लागत नाही, तर थोडं तुम्ही जर विद्यार्थी तुम्ही जिथे कुठे असाल आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये प्रॅक्टिस करत असताना जर असं एखादा आपला कलीग शोधला जोही सिन्सिअरली प्रिपरेशन करतो आहे आणि त्याच्यासोबत जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तर मला वाटतं प्रवास थोडा सोपा होईल आणि तुम्ही एकत्रितरित्या थोडं फास्ट तुम्हाला ग्रीप भेटेल अभ्यासाला आणि GMFC किंवा APPU व्हायला तुम्हाला मदत होईल. तर मला अजून एक गोष्ट ह्याच्यामध्ये अशी सांगूशी वाटते की हे यश माझ्यासाठी आणि माझे कुटुंबीय ह्या सर्वांसाठी एवढं मोठं आहे आणि ते फक्त आणि फक्त आपल्या मार्गदर्शनाने आपल्या क्लासेसमुळे सर. हे याच्यासाठी की एकतर आमच्या माझ्या आई आणि वडील ह्या दोन्ही बाजूंकडे एकतर ह्या वकिली क्षेत्रामध्ये कोणी आलेलं नाही आणि त्यानंतर समजा MPSCची परीक्षा देऊन Class 1 पदापर्यंतही कोणी पोहोचलेलं नाही, त्यामुळं आमच्या सर्वांसाठीच हे खूप मोठी गोष्ट होती सर. सर मी एवढं एक सांगू शकतो, त्याच्या आधी मित्रांना एक माझी गोष्ट सांगायची राहिली की एक प्रिपरेशन करताना बऱ्याचदा माझा असा अनुभव आलेला आहे की ज्यावेळेला माझ्या पण काही चुका झालेल्या आहेत की यावेळेला एक काळजी घेतली पाहिजे सर, कधीतरी ज्यावेळेला तुम्ही ऑनलाईन लेक्चर घेता ज्यावेळेला फिजिकल लेक्चर होता त्यावेळेला सर अचानक काहीतरी सांगितलेलं असतं ते सहज सांगून गेलेलं असतं आणि ते कुठंतरी तुम्हाला ते ॲप्लिकेबल होतो. मला चांगलं वाटतं कॉन्स्टिट्यूशन म्हणा किंवा IPC म्हणा किंवा एव्हिडन्स म्हणा, तो कधीतरी एक सहज सांगितलेली गोष्ट ती तुम्हाला कधीतरी नक्की कामाला येणार, एवढा मला ह्या जर्नीमध्ये चांगला अनुभव आला की सहज. आणि रनिंग नोट्सबद्दल तर मी कायम सांगेल की सर जे सांगतात, मला GMFC ची आठवण सांगतो की जुना जो क्लास होता ते सर ज्या वेळेला बोर्ड ब्लॅकबोर्ड पशी असायचे ती जर चेअर होती सगळ्यात जवळ पहिले चेअरवर मी बसलेलं असायचो, मला कधीच वर पाहायचा विषयच नव्हता, फक्त बोर्डवरचं पाहिलं, बाकी सर जे बोलतायत ते ऐकत कधीच बसलो नाही आम्ही. आम्ही ते सगळं लिहून ठेवलेलं आणि त्यामुळे ज्या कन्सेप्ट क्लिअर होतात त्या फार महत्त्वाच्या असतात, की कसाही प्रश्न फिरला तर कन्सेप्ट क्लिअर असेल सर ज्याप्रमाणे सांगतात तर त्यामुळे तुमचा प्रवास खूप सोपा होता. आणि हे जे यश मिळालंय मला आणि अभिनवला याच्यामध्ये खरं क्रेडिट बाकी कोणाचं नाही, फॅमिलीचं तर अर्थात आहेच पण त्याच्यापेक्षा मी म्हणेल की काकन बरकाव यांना जास्त क्रेडिट सरांचं आहे, कारण की त्यावेळेसपासून माझ्यासोबत राहिले. मी मला सांगायला आवडेल की ज्या ज्या वेळेला मी म्हणायचो ते सर म्हणायचे GMFC नाही झालो GMFC नाही झालो, ते म्हणजे होशील कधीतरी काहीतरी होशील. मी सरांना म्हटलं होतं की झाला फायनल रिझल्ट, त्यावेळेला मला सर एकदा म्हटले होते तुझा रिझल्ट आला तर तुझ्यापेक्षा जास्त आनंद मला झाला, म्हणजे एकदाच झाला म्हणून. तर हा एक्सपिरियन्स पण खूप छान होता आणि सगळं क्रेडिट मी सरांना देईल, सरांमुळेच हे शक्य झालं, नाहीतर Class 1 होणं सहजासहजी तर कधी शक्य नाही. मी खूप जणांचे रिझल्ट पाहिले, खूप चांगला स्कोर असलेले 120 जास्त मेरिट असलेले मुलं पण राहिलेले ते इंटरव्ह्यूमध्ये राहिलेले, तर तो जो ट्रॉमा असतो तो कव्हर करणं खूप अवघड असतं, त्यामुळे जे आम्हाला यश मिळाले त्याच्यामध्ये अर्थात सरांमुळेच हे यश मिळालेले आणि त्याबद्दल खूप खूप आभारी आहे सर. सागर अभिनव तुम्ही दोघांनीही इथं आलात, तुम्ही तुमच्या दोघांनी तुमचे अनुभव शेअर केले, तुमची जर्नी शेअर केली आणि तुम्ही हे यश मिळवलं. पुन्हा एकदा BAward लॉ क्लासेसतर्फे, गणेश शिरसाट अकॅडमीतर्फे, माझ्यातर्फे तुमच्या दोघांनाही तुमच्या कुटुंबांना तुमचे खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आणि इथे आल्याबद्दल तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू, बेस्ट लक.